सुनील मावा शुभ हस्ते अपने सन्मान करना आहोत। अनेक प्रेमाची मायेची उपदार शाल दिलीप पितांबरे साहेब विनंती करतो अपन या अपने शुभ हस्ते अपन इतना हिंदू धर्म सर्वात पवित्र स्थान है तो म्हणजे तुळस त्यांना दिली जाते। तुळस यासाठी दिली जाते दादा की त्याचा आपण रोजचा आपण त्यांना तुळस लावून त्याला पाणी घाला त्याची पूजा करा। खरं तर महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी संतांच्या भूमी प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातो। किरण पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार व्यासपीठावर। चला तीन संघांनी बसून घ्या लगेच आम्ही बक्षीस समारंभाकडे देखील येऊ। बघा बॉबीनी बाळा आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मारायची आत्मविश्वास बघा किती होता खेळाडूंचा। हडल्या नारिली संघ प्रयत्न खूप चांगले केले होते। कैलासने गेले पण संतोषची कॅच खूप चांगली पकडली कैलासची कॅच खूप चांगली पकडली। खूप चांगली मॅच झाली मान्यवरांना देखील आवडली ती मॅच। तिन्ही संघांना विनंती करतो बसून घ्या। निखिल पाटील या नक्कीच खूप चांगले सहकार्य केले तीन दिवस आम्हाला त्यांनी महत्त्वाचं सहकार्य केलं। निखिल या तिन्ही संघांनी बसून घ्या जरा बसा संघ तर सरजी सुरेखा साहेब इताड्याचे साई भक्त साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर। आपलं देखील आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। तर ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली तीन दिवस खरं तर जल है तो कल है पाणी नाही तर काही नाही सहकार्य केलं महत्त्वाचं त्यांचा देखील सत्कार केला जातो। सन्माननीय नगरसेवक विश्वंतदादा यांच्या शुभ हस्ते तिन्ही संघांनी बसून घ्या लगेच आम्ही बक्षीस समारंभाकडे वळू। एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती। शरदजी सुरेकर साहेब यांचं देखील इथं सन्मान केलं जाणार साई भक्त आहेत इताड्याचे दादा या। बघा तिन्ही संघाला विनंती करतोय जर ही स्पर्धा आवडली असेल तर आयोजकांसाठी जरा जोरदार डाव दे। तिन्ही संघाला विनंती करतोय तर आपण इथे लाईव्हचे आपण इथे किरण थले या आपल्या देखील सन्मान केलं जाणार आहे। किरण थले आपला आपण एक प्रतिनिधी या चला लवकर या चालेल। तसेच आमचे समालोचक जगदीश पाटील आपला देखील सन्मान केला जाणार आहे। चला जगदीश पाटील या किरण थले आपला पण कोणतरी एक प्रतिनिधी या आपला देखील सन्मान केला जाणार आहे लाईव्ह टेलिकास्ट। चला जगदीश पाटील आपण जा आमचे समालोचक तीन दिवस ज्याने अप्रतिम समालोचन केलं जगदीश पाटील मॅन फ्रॉम नारिवलीचा एक बुलंद आवाज जरा टाळा म्हणजे तो जगदीश पाटील साठी देखील। तसेच आमचे गुणलेखक अशोक पाटील भरपूर बिझी शेड्यूल असतं त्यांचं ऑफिशियल गुणलेखक आहेत थोडी प्लसचे अशोक पाटील या। चला लवकर पुरेन या अशोक पाटील या आमचे ऑफिशियल गुणलेखक ना अशोक पाटील आपण फोटो काढण्याचं गरजेचं आहे। किरणचं देखील सत्कार करत आहे एसके एंटरटेनमेंटचे किरण थाले क्लोरीविट क्वालिटी जपण्याचं काम केलं तीन दिवस अशोक पाटील आमचे ऑफिशियल गुणलेखक त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे। अशोक पाटील या अशोक पाटीलचा देखील सन्मान केला जातो व्यासपीठावर। हॅलो
भाऊ पाटील यांचं सुद्धा सन्मान केला झाले व्यासपीठावरती. बातो आपण एका ज्येष्ठ समालोचक आज मात्र या स्पर्धेमध्ये आमच्या समवेत उपस्थित झालेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. शाळ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर चे प्रोप्रायटर राजू याच आपण तर मंचावरती पाहतो या सन्माननीय रायगड क्रिकेट समितीचे सल्लागार आणि त्याचबरोबर युवा सेना उपाधिकारी सन्माननीय विष्णुशेठ मस्कर नारिवले यांचा या मंचावरती केला जातोय तो शुभ सन्मान. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय जयवंत भोईर साहेब यांच्या शुभासे. त्याचबरोबर आमचे डीजे आणि अतिशय चांगला तीन दिवस या स्पर्धेमध्ये क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम प्रेक्षकांपर्यंत चांगला गाणं वाजवलं ते डीजे रॉक या पण आपला सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि त्याचबरोबर पंच ज्यांची या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी झाली आहे पंचांची ते आमचे शशांक पाटील सर आणि कैलास पोरजी दोन्ही पंच या लवकर. चला ठिकाणी कैलास पोरजी आणि शशांक पाटील यांचा सदा सन्मान केला जाईल. गेले तीन दिवस या स्पर्धेमध्ये चांगली उल्लेखनीय कामगिरी पंचांच्या पतीने पहा मिळाले आपल्याला. तर या विकेट साठी ज्यांनी विकेट बनवली खूप मोळाचं सहकार्य केलं ते सर्वेश पाटील आणि प्रणित पाटील प्रशांत पाटील आपण सुद्धा या. निखिल भोईर आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल या लवकर कारण आता संध्याकाळची वेळ येतोय त्यामुळे ते थोडासा अंधुक प्रकाश. हॅलो हॅलो प्रशांत पाटील सर्वेश पाटील प्रणित पाटील तसेच निखिल भोईर चला या लवकर आणि सर्व बालगोपाल मित्रमंडळ या. आस्तिक सलातड आपण ज्या मान्यवरांची नावं घेतली या आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत जेथे बक्षीस वितरण सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता पाहुणे मंडळ विनंती करेन आपण बसून घ्या सीधा आपण आता थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होत आहे. सर जो सेमी फायनलचा सामना झाला त्या सामन्याचा अतिशय चांगलं एक्झिबिशन केलं आणि मॅचला कळाटणी दिले तो खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामना पुरुषोत्तम संदीप म्हात्रे सेमी फायनलचा मॅचचा. अतिशय चांगलं एक्झिबिशन झालं प्रदर्शन झालं त्याचं त्या मॅच मध्ये चौकार षटकार कुठले आणि वसार संघाला ज्या धावसंख्या नोंदवल्या होत्या त्या डिफेन्स केल्या त्याने. तर सचिन जी आहेत त्यांचे शुभासे आपण देणार आहोत सामनावीराचा पारितोषिक. त्याचबरोबर जो फायनलचा अंतिम सामना झाला त्या सामन्यामध्ये पाहिलं तर अतिशय चांगला सामना होता.
ज्याने शेवटचं षटक आताला 8 डाब्याची गरज असताना मात्र फक्त 2 धाबा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या। तो ठरला उमेश जाधव फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। उमेश विकास गायकर त्यांच्या शुभाशय सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। यस, उमेश ने सांगितलं की माझी जी मॅन ऑफ द मॅच आहे ती आनंदला द्या, कारण त्याने सुद्धा चांगलं काम केलंय मैदानावरती। बॅट आणि त्याने विकेट हॅट्रिक मिळवली आहे शेवटच्या मॅच मध्ये, त्यामुळे त्यालाच या ठिकाणी उमेश ने सांगितलं की त्याला मॅन ऑफ द मॅच द्या। आता जाऊया आपण तर आता जाऊया आपण उत्कृष्ट या खेळातील शत्रुरक्षक आणि त्याच्यासाठी एक ट्रॉफी आहे आणि शूज आहेत। पहा किती ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याचबरोबर शूज पाहायला मिळतात। आणि तो उत्कृष्ट शत्रुरक्षक पाहिलं तर ज्याने अतिशय चांगल्या मैदानावरती शत्रुरक्षण केलं। तर आमच्या नारेलीगावचे माजी सरपंच परेश टकर यांना विनंती करेन की पारितोषिक द्यायचं आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्याने या मैदानावरती सर्वात जास्त झेल टिपल्यात आणि 2 कॅच तर त्याने अनबिलीव टिपल्यात, जिथे अशक्य वाटत होत्या त्या मात्र त्याने झेल टिपल्यात। आणि तो संघ आहे गावदेवी वासार आणि खेळाडू आहे राजेश वायले, कारण पहिल्या दिवसामध्ये डीप मिड विकेटला मात्र एकाच सामन्यामध्ये 3 झेल टिपले होते, एकूण टोटल 8 झेल टिपल्यात त्याने। बेलपेट राजेश कमांडर स्टेज एंड कलेक्ट द ट्रॉफी। तर आमचे मान्यवर त्यांचे शुभाशय राजेश वाईलेला दिलं जाईल या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत जय मसोबा क्रिकेट संघ उंबाडे राजू शेटभोईर मेन आयोजक, चषकाचे आयोजक राजू शेटभोईर यांचा खास सन्मान या ठिकाणी खेळा जाईल। जय जलेश्वर वाडेगर टीमच्या वतीने त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत आणि त्याचबरोबर बालाराम भोईर या पण आपला सुद्धा सन्मान। बा भंडारी उंबाडेची स्पर्धा आपल्याला पहा मिळेल, त्या स्पर्धेचे मेन आयोजक यांचा या मंचावरती केला जातोय तो शुभ सन्मान। आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या खेळपट्टीवरती गेल्या पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये गोलंदाजी करणं खूप अवघड होतं, मात्र आजचा दिवस खऱ्या अर्थाने या खेळपट्टीवरती ज्या गोलंदाजाने गाजवला आणि या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट मिळवल्या, एकूण 7 विकेट त्याच्या नाभावरती पाहायला मिळाल्या, त्याच्यासाठी हे पारितोषिक आहे ते उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक दिलं जाईल। एक ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याचबरोबर स्पोर्ट शूज आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय। विष्णुशेठ मस्कर यांच्या शुभाशय दिल्या जाईल उत्कृष्ट गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये 7 विकेट मिळवल्यात, तो संघ आहे पा मिळतो आपल्याला नवापाडा आणि खेळाडू आहे आनंद जोशी। आणि फायनलच्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक मिळवली ऐन मोक्याच्या क्षणी, मात्र त्याने चांगली कामगिरी केली आहे, तोच ठरला या स्पर्धेतील।
आता स्पर्धेमध्ये पाहतो आपण तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी अर्थातच ज्याने या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला मात्र आज त्याने गोडेकावाईना विजयाने हुलकावणी दिली आणि पहिल्या दिवसामध्ये त्याने तीन सामने जिंकले चांगले प्रदर्शन केलं आणि आज मात्र त्यांना पराभव पाहावा लागला। तो तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी टाकतो या ब्यूटीफुल ट्रॉफी आणि रोख रक्कम 15,000 रुपये देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल। तो संघ आहे गावदेवी वसार बैपेट जरा वसार टीम साठी जोरदार टाव द्या चांगले प्रदर्शन केलं वसार टीम आपण याचे आणि आमचे सर्व मान्यवर उपस्थित मंचावरती आहेत त्यांच्या शुभाशय दिले जाईल। ती मात्र तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक यस इस वजह या यस पाहू शकता आपण जीएमसीसी एड्रेस कोड अतिशय सुरेख पाहा मिळतोय गावदेवी वसा टीमचा बॅपॅट त्याचबरोबर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्याने या स्पर्धेचा काचा दिवस गाजवला। आज मात्र सामना त्यांच्या आटोक्यात होता मात्र मी म्हणेन थोड्याशा चुका केल्या आणि त्या चुकले कुठे आपण यूट्यूबच्या माध्यमातून शोधा आपण कारण सामना फार क्लोज होता आणि अशा वेळेला अति काही संकटात नाही असं चित्र पाहायला मिळालं आणि ते चित्र कायमस्वरूपी राहिलं। द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो अर्थातच या स्पर्धेतील रनर अप संघ ठरलाय तो गावदेवी नारिवले बॅपॅट परेश टक्कर सुरेश भोईर आपण सुद्धा या सूरज वैभव टक्कर सुरेश भोईर वैभव या पण या संघाच्या पाठीरागे पाहा मिळतात आपल्याला आणि या ठिकाणी तिसऱ्या क्रमांक दुसऱ्या क्रमांकावरती समाधान व्यक्त करावं लागलंय उमेश पाटील याचा आपण बरेच खेळाडू पाहा मिळतात ज्या संघाचे बिग सपोर्टर। तर दुसऱ्या क्रमांकावरती ज्यांना या स्पर्धेमध्ये समाधान व्यक्त करावं लागले रनर अप संघ ठरला या स्पर्धेतील गावदेवी नारिवले टीम आपल्याला पाहा मिळतोय रोख रक्कम 30,000 रुपये आणि एक आकर्षक चषक त्याचबरोबर जय मोर्या त्याचबरोबर या स्पर्धेतील विजेता संघ खऱ्या अर्थाने विजेत्याला खूप महत्व असं कारण दुसरा तिसरा चौथा क्रमांक कोणाचा आला हे म्हणण्यापेक्षा प्रथम क्रमांकाला फार महत्व दिलं जाते आणि त्याच्यासाठीच हा खेळ होता। प्रथम क्रमांकासाठी सर्वात मोठी ट्रॉफी अंदाच्या सीझनला पाहायला मिळते आपल्याला श्रद्धांजली चषक सन्मान्य अर्जुनबाई पाटील यांच्याकडून ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला सुपूर्द करण्यात आली आहे या श्रद्धांजली चषकामध्ये आणि या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय अतिशय चांगला खेळ केला आजच्या दिवसामध्ये लागोपाठ 5 सामने जिंकलाय तो संघ ठरतोय नवापाडा टीम बैपेट नवापाडा टीम याचं आपण चांगलं प्रदर्शन झालं या टूर्नामेंट मध्ये आणि तोच विजेता संघ ठरतोय या जय गणेश नवापाडा टीम ज्यांच्या नावाने हा संघ खेळतोय त्यांचा मात्र आज फार मोठा दिवस आहे संकष्ट चतुर्थी आणि गणरायाने मात्र त्यांना या ठिकाणी पाहिलं आजच्या दिवसामध्ये चॅम्पियन बनवलंय या टीमला तो संघ पाहा मिळतोय आपल्याला नवापाडा टीम बॅपॅट मौर्या जय त्याचबरोबर अद्यापर्यंत दोन पारितोषिक आहेत उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये पाहा मिळतोय ज्याच्या बॅट मधून खोऱ्याने धाबा आल्या खऱ्या अर्थाने पाहिलं तर चांगली फलंदाजी झाली होती मात्र आज कुठे का वळणा तो बॅकफुटला खेळताना पाहिला त्याला
आणि त्यामुळे सामना गमवा लागला। तो उत्कृष्ट फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये, ज्याने 62 धावा कुठल्या, तर त्याच्यासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि शूज आहेत, तो निश्चित त्याचबरोबर बॅट सुद्धा दिली जाईल। तर तो खेळाडू ठरतोय ज्याने 62 धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये, तो संघ आहे गावदेवी नारिली आणि खेळाडू आहे लक्ष्मण गोरपेकर। जय लक्ष्मण गोरपेकर ठरलाय ज्याने या स्पर्धेमध्ये 62 धावा कुठल्या, अतिशय चांगला खेळ केला। मात्र आज कुठे का होईना त्याची बॅट टपरी नाहीये, त्यामुळेच मी म्हणेन विजयाने भुकावणी दिली आहे टीमला। त्याचबरोबर सर्वात महत्वाचं पारितोषिक ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असं, एक आकर्षक ट्रॉफी पाहू शकता आणि त्याचबरोबर एक कूलर, सुमित कंपनीचं एक कूलर पाहा मिळतोय आपल्याला। तर किरण पाटील यांच्याकडनं पारितोषिक देण्यात येईल निश्चित, आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी। आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरतोय ज्याने आपल्या टीमसाठी चांगला स्टार्ट दिलाय आणि या स्पर्धेमध्ये 80 धावा कुठल्या आणि 4 विकेट मिळवले, अतिशय चांगलं एक्झिबिशन झालंय। आणि तोच ठरतोय या स्पर्धेतील मालिकावीर खेळाडू आहे तो संदीप पात्रे नवापाडा टीम, ज्याने या स्पर्धेमध्ये 80 धावा कुठल्या आणि 4 विकेट मिळवल्या। भेपेट 80 धावा आणि 4 विकेट, संदीप पात्रे यांची बॅट मात्र आज तळपताना पाहा मिळाली। 2 सामने एका हाती जिंकून दिल्या खेळाडूने आपल्या टीमला, चांगला परफॉर्मन्स राहिला। यास अतिशय चांगलं प्रदर्शन झालंय संदीप मात्र्यांचं आणि तोच ठरतो या सामन्याचा, या टूर्नामेंटचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिलाय खेळाडू बेपेट। त्याचबरोबर आपण निश्चित ही स्पर्धा अतिशय चांगली पाहायला मिळाली, जय जलेश्वर वाडेकर 40+ आयोजित श्रद्धांजली चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली।